नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर, ट्रेडर ट्रेनर, तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त शैक्षणिकदृष्ट्या माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे कोणत्याही प्रकारच्या टिप्स अथवा रिकमेंडेशन्स आम्ही देत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा, आपण निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू पाहतोय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये निफ्टीचा पुढील वीकमध्ये काय होणार आहे, कशा प्रकारे निफ्टी बिहेव करू शकते, किंवा तुमच्याकडे जे काही स्टॉक्स असतील याचा अंदाज लावायला किंवा स्टडी करायला नक्कीच सोपं जाणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की शेअर मार्केटच्या बेसिक, टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर ऑप्शन्स अशा संपूर्ण व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत, आणि अगदी डीपमध्ये. लक्षात ठेवा, वरवर कोणतीही व्हिडिओ बनवत नाही. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडते तो नक्कीच लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर तात्काळ मिळत राहतील. तर चला मित्रांनो, क्षणार्धात सुरू करूया आपला या वीकचा निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू, पाहूया चार्टिंग वेबसाईटवर. तर मित्रांनो, चला आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. मित्रांनो, आपण इथे दिसतंय काय दिसतंय तुम्हाला, तर या डेली कॅन्डल्स आहेत निफ्टीच्या, ओके. आणि याच्यामध्ये संपूर्ण एक वर्षाचा पिरियडचा जो ग्राफ आहे तुम्हाला, तो एका वर्षाचा दिसतोय. तर मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनला मला काय वाटतं याच्यामध्ये हे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर निफ्टी एका ठराविक रेंजमध्येच ट्रेड करत होते. आणि आपण मागील वीकमध्ये मी असं सांगितलं होतं तुम्हाला की निफ्टीने जर याचा लो तोडला तर निफ्टी इथून जोरदार खाली जाईल, किंवा वर गेली तर इथून जोरदार वर जाईल. परंतु एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर अशी दिसेल की निफ्टी दोन्ही दिशेला तिने ट्रॅव्हल केलेला आहे, म्हणजे दोन्ही दिशेला तिने तिची मुवमेंट दाखवली. आधी खालच्या दिशेला गेली आणि पुन्हा मागील दोन दिवसामध्ये पुन्हा ती बुलिश झाली. आणि जो हिचा प्रिव्हियसचा टॉप होता तो निफ्टीने काय केलेला आहे, ब्रेक केलेला आहे याच्यामध्ये. तर आता आपल्याला याच्यामध्ये काय दिसणार हे सांगतो, लक्षात ठेवा. सर्वप्रथम जर आपण इथे बघितलं तर मार्केटने थोडं पॉझिटिव्हिटी दाखवली आहे, बरोबर. आता याच्यावर किती जाऊ शकतं जर बघितलं तर इथे एक हॅमर बनवला मार्केटने गुरुवारी, आणि शुक्रवारचं जे क्लोजिंग दिलं ते अगदी पॉझिटिव्ह दिलं, बरोबर. आता पुढे काय होऊ शकतं, तर पुढील आठवड्याच्या काही तुम्हाला सांगतोय. कारण जर बघितलं तुम्ही, RSI अजून ओव्हरबॉट झालेला नाही, म्हणजे मार्केट साहजिक आहे. आत्ताच्या कंडिशननुसार कोणतीही बॅड न्यूजची संकल्पना, किंवा असं बोलू संकल्पना बोलण्यापेक्षा, दिसत नाही कोणती गोष्ट की कोणतीही बॅड गोष्ट लगेच इम्पॅक्ट करेल. कोरोनाच्या केसेस वाढत असूनही मार्केटवर त्याचा काही इम्पॅक्ट पडलेला नाही किंवा पडणारही नाही आता, ओके. ती गोष्ट मार्केटने ऑलरेडी डिस्काउंट करून टाकलेली आहे. तर जर सोमवारी मार्केट पॉझिटिव्ह ओपन व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत, लक्षात ठेवा. सोमवारी मार्केट पॉझिटिव्ह ओपन होणार, कारण आजचं क्लोजिंग हे अगदी पॉझिटिव्ह झालेलं आहे. जर बघायला गेलो आपण आत्ताच्या कंडिशनला, तर मार्केटला जो रेजिस्टन्स होता तो क्विकमध्येच रेजिस्टन्स आहे, म्हणजे 10,900 लेवल्सला मार्केटला एक रेजिस्टन्स होता. ह्या लेवल जर आपण बघितल्या इकडे, ओके, थोडा ग्राफ छोटा करतो म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल. जर बघितलं आपण इथे तर मार्केटला एक रेजिस्टन्स होता आणि तो त्याने आजचं क्लोजिंग त्याच्यावर दिलेलं आहे. आता मार्केट जर सोमवारी, ओके, पॉझिटिव्ह राहते तर तो कोणत्या दिशेने जाईल, तर साहजिक आहे मार्केटला आत्ताच्या लेवल्सला मला असं वाटतं इथे, ओके, हा एक रेजिस्टन्स आहे पुढचा लगेच जर बघायला गेलं तर. आणि ती लेवल जवळपास 11,150 लेवलला येईल ही लेवल, ओके, 11,100 धरून चाला, ओके, अगदी पॉईंट टू पॉईंट. थोडा झूम केला की अजून ॲक्युरेट लेवल्स निघतात. तर 11,100 मार्केट बाउन्स देण्याचा अजून जास्त चान्सेस आहेत आजचा, म्हणजे जो शुक्रवारी मार्केटने लो बनवला आहे, लक्षात ठेवा. शुक्रवारी मार्केटने जो लो बनवला आहे तो एक स्टॉप लॉस कन्सिडर करून तुम्ही तेजीची ट्रेड घेऊ शकता याच्यामध्ये. जर तुम्ही फ्युचर असाल, ट्रेडर असाल, किंवा ऑप्शनमध्ये थोडं प्रिकॉशनरी घ्यायचे, कारण ऑप्शनमध्ये थोडं रिस्की ट्रेड राहतो, लक्षात ठेवायचे. आपल्याला म्हणणे मार्केटचं पुढचं टार्गेट सर्वसाधारणपणे पुढील आठवड्यामध्ये अजून 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे. जर ती ब्रेक केली, समजा 1,100 वगैरे ब्रेक केलीच इनकेस, तर मग मी पुढचं अपडेट लगेच देईल तुम्हाला पुढे काय होऊ शकतं ते. परंतु सर्वसाधारणपणे मला असं वाटतं की मार्केट 1,100 नंतर ना हार्डली 11,400 मॅक्स टू मॅक्स, जास्तीत जास्त 11,400 जाण्याचा प्रयत्न करू शकतं, ओके. आणि त्या रेंजमध्येच मग थोडं रेंज बाउंड राहील, कारण ऑलरेडी मग तो हाय ओव्हरबॉट कंडिशनमध्ये जाणार आहे. तर आता याची विकली स्टेपमध्ये जर बघायला गेलो आपण, तर विकलीमध्ये काय दाखवते कॅन्डल हे पण आपण इथे थोडा अभ्यास करू. मागील वीकमध्ये मी असं सांगितलं होतं की जी डोजी कॅन्डल बनवली होती त्या खाली ओपनिंग दिलं तर मार्केट इथून
खाली पडेल. ओके, म्हणजे त्याला काय असतं की रिव्हर्सल साईन दाखवतो मार्केट. परंतु मार्केटनं हाही ट्रेड किंवा हा जे काय बोलतो इन हे असतं कॅन्डल पॅटर्न तो फेल केला, कारण याच्यावर ओपनिंग झालं आणि ते पण बघा जे नॉर्मली एक हॅमर स्ट्रक्चर तयार केले मार्केटने. मार्केट अजूनही बुलिशनेस खूप दाखवतोय लक्षात ठेवा. म्हणजे सगळी लोकं बोलतात पडतील, सगळ्यांना वाटतंय, मलाही वाटत होतं मार्केट खाली यायला पाहिजे, परंतु तशी दिसत नाही. म्हणजे वाटण्याला अर्थ नाही आत्ताच्या कंडिशनला. टेक्निकली मार्केट पडायची शक्यता खूप कमी आहे. ओके, म्हणजे आपल्याला नुसतं वाटलं की मार्केट पडायला पाहिजे, पण ते पडत नाही, कारण टेक्निकली त्याच्यामध्ये अजून खूप ताकद आहे आणि इथून 300-400 पॉईंटची रॅली शिल्लक आहे असं वाटतंय आत्ताच्या कंडिशननुसार. कारण ही जर हॅमर बघितली तर नक्कीच मार्केट पुढील आठवड्यामध्येही पॉझिटिव्ह जास्त राहायची शक्यता आहे. आणि किती जाऊ शकतं हे तुम्हाला डेली कॅन्डल्सवर मी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर थोडं बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू. लक्षात ठेवा, बँक निफ्टीनेही ते थोडा डबल बॉटम टाईप स्ट्रक्चर तयार केलेलं आहे डेलीमध्ये. लक्षात ठेवा, बँक निफ्टीने ते डबल बॉटम केलेलं आहे आणि बँक निफ्टीने गुरुवारी एक हॅमर तयार केली. ओके, एक हॅमर तयार केली आणि शुक्रवारी परत पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं आणि चांगली कॅन्डल बनली. एक हेल्दी मोठी कॅन्डल आहे, बॉडी मोठी आहे, म्हणजे तो एक पॉझिटिव्हिटी दाखवतो. बँक निफ्टी सर्वसाधारणपणे पुन्हा तिचा टॉप 23,000 दिशेने नक्कीच वाटचाल करणार. लक्षात ठेवा, म्हणजे आत्ता जर बघितलं आपण तर 21,967 म्हणजे 22,000 समजून चाला. 1,000 पॉईंट बँक निफ्टीला आजच्या कंडिशनला एका आठवड्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, त्यामुळे काळजी करू नका. थोडी पॉझिटिव्हिटी दाखवते तर मार्केट इथून वर जाऊ शकतं. ह्या आठवड्यातलं मार्केट बँकिंग सेक्टर आणि आय टी सेक्टरने उचलून धरलेलं आहे. ओके, पुढील आठवड्यामध्ये पण बँकिंग सेक्टरमध्ये तेजी राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जे शुक्रवारची जी कॅन्डल आहे तिचा जो लो आहे तो स्टॉप लॉस धरून तुम्ही पुढची तेजीची ट्रेड घेऊ शकता. जर त्याने हा हॅमरचा लो तोडला, ही जी हॅमर दिसते 21,000 समथिंग आहे, तो जर तोडला तर मार्केट मग जोरदार खाली येऊ शकतं. पण तसा मी अपडेट देईल तुम्हाला. शक्यतो लक्षात ठेवा, त्या तेजी दिशेने चाला आणि हा जो प्रिव्हियस स्टॉप आहे त्यापर्यंतच तुमची लिमिट ठेवा किंवा टार्गेट ठेवा. त्याच्या मोठे पुढचे टार्गेट लावू नका आणि ऑप्शनमध्ये करताय तर याच्यापेक्षाही कमी टार्गेट ठेवा. लक्षात ठेवा, कारण विनाकारण प्रीमियम खातो आपल्याला. प्रीमियम जो डिके बोलतो, थिटा जो असतो, तो विनाकारण आपल्या प्रीमियमला खातो आणि आपण विनाकारण लॉसमध्ये जातो. त्यामुळे मोठे ट्रेड घेऊ नका फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये. फ्युचरमध्ये काही हरकत नाही. ओके, आशा करतो तुम्हाला हा निफ्टीचा अपडेट समजला असेल. निफ्टी आणि बँक निफ्टी असं दोन्हीकडे सांगितलं आहे, त्या हिशोबाने तुम्ही जो कोणताही स्टॉकमध्ये ट्रेड करताय तो तुम्ही ट्रेड करू शकता. तसेच मी डिमार्टबाबत आपला जो एक टेलिग्राम ग्रुप आहे, कॉमन टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावर एक मागील वीकमध्ये अपडेट दिला होता की त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करा. तिथून तो 300-400 पॉईंट पडला. प्लस त्याच्यानंतर मी आज शुक्रवारी या एक अपडेट दिलेला आहे डिमार्टबाबत. तो जर पाहायचा असेल तर खाली त्या दिलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, आत्ताच जाऊन त्याला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स मिळायला मदत होईल. तर चला मित्रांनो, आशा करतो ही माहिती समजली असेल. आता माहिती घेऊया थोडी डिमार्टबाबत. मित्रांनो, ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर अपस्टॉक्स, झिरोदा आणि एंजल ब्रोकिंग अशा तिन्ही लिंक मी खाली दिलेल्या आहेत. अपस्टॉक्सचं ओपनिंग 21-23 तारखेपर्यंत फ्री आहे, तुम्ही करू शकता. तसे ज्यांनी याच्या आधी ओपन केले त्यांना मी आधीही सांगितले की तुम्हाला ह्या समोर ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे नक्कीच खाली. एक जर तुम्हाला तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मिळाल्या नसतील काळजी करू नका, कारण खूप सारे लोक आहेत, प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करतो आहे मी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ह्या गोष्टी घेऊन जाणार आहे. तुम्ही अजूनही मिस झाला असाल, तुम्ही माझ्याकडून अकाउंट ओपन केलं तर खाली एक मी गुगलचा फॉर्म दिला आहे, त्याच्यामध्ये जाऊन पटकन तुमची सगळी माहिती भरा, जेणेकरून पुढील आठवड्यापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील माझ्याकडून ज्या ॲडिशनल आहेत त्या. जेणेकरून तुम्हाला जस्ट एक गायडन्स मला द्यायचं आहे चांगला मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टर आणि एक ट्रेडर बनण्यासाठी. याच्या सगळ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी करतो आहे. आशा करतो आजचा अपडेट तुम्हाला आवडला असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला विचारायचे. तुमच्या प्रश्नांना जास्तीत जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर जो रविवारी वेबिनार होणार आहे तो अटेंड करा. याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर क्विकमध्ये जाऊन व्हिडिओला लाईक प्रेस करा आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.